बातमी आहे जळगावची। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदातून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर चोपडा तालुक्यातील तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी पवार साहेब जर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहणार नसतील आणि ते त्यांचा निर्णय मागे घेणार नसतील तर आम्ही देखील पक्षात काम करणार नाही, आमचे आधारबळ आणि आम्ही त्यांच्या वटवृक्षाखाली काम करणारे पदाधिकारी असल्याची भावना व्यक्त केली। चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी आपल्या स्वतःच्या रक्ताचे पत्र लिहिले आहे। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आपण घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती या रक्ताने लिहिलेल्या पत्रातून केली आहे। बाप कधी जबाबदारीतून मुक्त होतो का? आम्हाला भक्कम आधारवाडाची गरज असल्याची भावना या पत्रातून साहेबापर्यंत पोहोचवून साहेबांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी केली आहे। साहेब हे आधारवाड आहे राष्ट्रवादी पक्षाचे, आम्ही त्यांच्या वटवृक्षाखाली काम करणारे कार्यकर्ते, पण काल जो निर्णय झाला तो आम्हाला एक धक्का बसलेला आहे आणि साहेब अध्यक्ष राहिले तरच आम्ही काम करू। साहेबांनी जर हा निर्णय परत घेतला नाही, याचा विचार केला नाही, तर आम्ही आमच्या घरी आरामाने शेती व्यवसाय करू, कारण साहेबाशिवाय आम्ही काम करू शकत नाही। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।